नमस्कार सर, मी तुम्हाला नायट्रोजन हवेबद्दल आणि साध्या हवेबद्दल हे माहिती सांगणार आहे आणि दोन्हीतला फरक पण सांगणार आहे. तर आपण जनरली हवा साधी भरतो, पण नायट्रोजन का भरलं पाहिजे? आता प्रत्येक फोर व्हीलरमध्ये आपण सगळं म्हणजे आपण जशी आपण फॅमिलीची काळजी घेतो आरोग्यासाठी, तसं एक कार पण एक आपल्या फॅमिलीतलाच भाग झालेला आहे, तर त्याची पण कशी काळजी घेतली जाय पाहिजे आणि त्याचा काय काय प्रॉब्लेम होतात. नायट्रोजन हवा भरल्यानंतर आपण जर मग कंपनीने एक 32 mm हवा दाखवली सांगितली असेल, तर आपण 32 हवा भरली आणि जर त्याची रनिंग केल्यानंतर साध्या हवेमध्ये त्या 32-40 जाऊन त्या हवा वाढ म्हणजे हवेचं प्रेशर वाढतं आणि टायर फुटण्याची शक्यता असते. हवा गरम होते साधी, पण नायट्रोजन हवा ही थंड असते आणि त्याचा पॉईंट वाढला तरी 1 ते 2 पॉईंटने किंवा 3 पॉईंटने वाढू शकतं आणि याच्यामुळं टायर फुटणार नाही, टायरची झीज होणार नाही आणि टायर जे धोका आहे टायर फुटण्याचा रनिंगमध्ये आणि ॲक्सिडेंट होण्याचा, तर तो आपल्या जवळजवळ कमी नाहीसा होऊन जातो. कारण आपली फॅमिली पूर्ण आपल्या कारसोबत आपल्यासोबत असते आणि आपल्या फॅमिलीची काळजी घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तर त्या पद्धतीनं आपले नायट्रोजन हवा जर तुम्ही कंपल्सरी भरत असाल, तर त्यापासून तुम्हाला जे टायर फुटण्याचं म्हणजे टायरचं लाईफ कमी होण्याचं जे काही धोके आहेत ते कमी होतात. आणि नायट्रोजन हवेमुळं जो काही आपलं नायट्रोजनचं जे मिनिमम जे आहे 32, तर ते भरलेलं एक जास्तीत जास्त 3 वाढतं आणि साध्या हवेमुळं तर उन्हाळ्यामध्ये ते खूपच 10-12 वाढतं आणि टायर गरम होऊन टायर फुटण्याची शक्यता असते, ते नायट्रोजन हवेमध्ये नसते. त्याच्यामुळं आपण नायट्रोजन हवा भरण्याची प्रयत्न करू, जसे आपल्याला आपल्या फॅमिलीला आपल्यासाठी दुर्घटना घडण्यासाठी जे आहे त्याच्यापासून आपल्याला सुरक्षितता भेटेल. ती हवा ही साधी आहे ते आहे आणि स्पेशल नायट्रोजन हवा एक त्याच्यामध्ये नायट्रोजन केमिकल हे वगैरे तयार करून ते त्यात टाकलं जातं आणि ते नायट्रोजन हवा पण बनवून ती कंपनी त्याला ते हे करत असते. आणि साधा हवा हे हवेमध्ये वातावरणात हवेतली कॉम्प्रेसरमध्ये बनलेली हवा असते ती, फक्त त्याच्यामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये गरम होण्याची जास्त शक्यता असते. सर, साधी हवा तुम्हाला 8 कंपल्सरी रनिंगमध्ये असेल तर करावीच लागते आणि थांबवलेली असेल तर बी तुम्हाला ती करावी लागते, कारण ती जागेवर हवा कमी होऊन जाते. पण नायट्रोजन हवा तुम्ही 1-1 बी जरी चेक नाही केलात तरी चालते, कारण ते कमी पण होत नाही आणि ते वाढत पण नाही, हे जशी भरली तशीच राहते. त्यामुळं तुम्हाला हे जास्त वेळेस चेक करावची गरज पडणार नाही, की महिन्यातून 1-2 वेळेस तुमच्या रनिंगनुसार तुम्हाला ते चेक करून घ्यावे लागते. सर, आपल्याकडं कंपनीनं लिहून दिलेल्यानुसार 2-व्हीलरसाठी 2 टायरला 50 रुपये, 3-व्हीलरसाठी 3 टायरला 75 रुपये, 4-व्हीलरसाठी 4 टायरला 100 रुपये हे काढून भरण्यासाठी आहे. आणि जर टपअप केलात तर प्रति टायर फक्त 10 रुपये आहे. हे अगोदरची साधी हवा काढून नायट्रोजन पूर्ण भरण्यासाठी हा रेट आहे. पण जर तुम्ही आधीच नायट्रोजन असेल आणि फक्त चेक करत असाल तर प्रति टायर 10 रुपये आपल्याकडं ते चार्जेस आहे. ओके सर, धन्यवाद.